केंद्रात आणि राज्यात सत्तेत असलेली भाजप सरकार हे अपयशी झाले असून विदर्भ वेगळा करण्याच्या प्रश्नावर आज हे सरकार गप्प का बसले आहे. पूर्वी विरोधी भागावर बसलेले भाजप वेगळा विदर्भ करण्याची भाषा करत होते, आता काँग्रेस पार्टी करत आहे. यांना राजकारण करायचे आहे त्यामुळे दोन्ही पक्ष चाचा भतीजा आहे अशी जोरदार टीका बहुजन समाज पार्टीचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष सुरेश साखरे यांनी पत्रकार परिषदेत केली. शनिवारी बसपा महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष सुरेश साखरे यांनी ठाणे येथील विश्रामगृहात पत्रकार परिषद घेतली. यावेळी महाराष्ट्र प्रदेश सचिव दयानंद किरतकर यांच्यासह अनेक पदाधिकारी उपस्थित होते. ते म्हणाले, विदर्भ राज्य वेगळे करण्याची भाषा भाजप सत्तेत नसताना केली होती, मात्र आता भाजपला सत्ता मिळाली आणि मंत्रालयातही आत्महत्या होताना दिसतात. या भाजप सरकारने जनतेला दिलेले आश्वासन पूर्ण केले नाही. देशात भ्रष्टाचार होत असल्याचे कारण पुढे करून पंतप्रधान नरेंद्र मोदींनी गेल्या वर्षी नोटबंदी केली होती. यामुळे नागरिकांना प्रचंड त्रास सहन करावा लागला, मात्र भाजपाच्या नेत्यांना नोटबंदीचा काहीच परिणाम झाला नाही. भारत देशात GST लागू केली आहे. नोटबंदी ते GST या काळात महाराष्ट्रात खूप उद्योगधंदे बंद पडल्याने परिणामी बेरोजगारी वाढली, म्हणून हे सरकार अपयशी ठरले आहे. आम्ही तुम्ही नोटबंदी केली आणि नोटबंदी करून मित्रांनो नोटबंदी करून रातोरात नोटबंदी केली आणि सांगितलं 1500 नोटामुळे 1500 नोटामुळे हा देशामध्ये करप्शन वाढलेलं आहे, त्यामुळे आम्ही नोटबंदी करत आहोत आणि 100 चे आणि 50 रुपयाचे नोट आम्ही चालू ठेवू. आणि मित्रांनो तुम्हाला सर्वांना माहीत आहे की महाराष्ट्रातला गोर गरीब जनते सडकेवर बँकेच्या समोर उभं दिवस उभं राहायचे, परंतु त्या लोकांना 1500 रुपये मिळत नव्हते आणि काही लोक चक्र येऊन बेशुद्ध झाले, काही शेकडो लोक त्या रांगेत राहून मृत्युमुखी पावलेत. आमच्या भगिनी आहेत त्या मुला मुलींचे लग्न तुटले पैशाच्या अभावामुळे आणि कित्येक लोकांच्या जीव गेलं, परंतु त्या उलट भारतीय जनता पार्टीच्या नेत्यांनी मंत्र्यांनी त्या उलट भारतीय जनता पार्टीच्या आणि मंत्र्यांनी आपल्या मुला मुलींचे लग्न केलं आणि करोडो रुपये त्यामध्ये 2000 नोटाच्या गुळाधूळ केलं. हा पैसा कुठून आला याचा अर्थ आहे की नोटबंदी करते वेळेस भारतीय जनता पार्टीच्या मंत्र्यांनी सरकारने आपल्या लोकांची पहिली व्यवस्था केली होती आणि नंतर गरीब जनतेला फसवण्याचा काम केलं. तिसरा मुद्दा GST आणली. GST मुळे एक कर प्रणालीचं आम्ही बहुजन समाज पक्ष स्वागत करतो, परंतु दुनियामध्ये 18% वर कुठे GST नाही, पण भारतात 8%, 14%, 18%, 24%, 28% पर्यंत GST स्लॅबमध्ये तयार केलेली आहे. इथला सर्वसामान्य व्यापारी, किराणा दुकानदार, छोटा मोठा व्यापारी हा GST मुळे त्रस्त आहे, व्यापार डुबलेला आहे आणि त्यामुळे ह्या जनतेच्या लोकांना भ्रमित ठेवण्याचं काम केलं. महाराष्ट्रामध्ये जेव्हा निवडणुका झाल्या त्यावेळेस आपले जे मुख्यमंत्री आहेत त्या मुख्यमंत्र्यांनी सांगितलं होतं की आम्ही कास्तकारांसाठी अशी व्यवस्था केलेली आहे की आता कोणताही माणूस महाराष्ट्रामध्ये शेतकरी आत्महत्या करणार नाही, तुम्ही आमची सरकार बनवा. परंतु मित्रांनो आता तर आधी काँग्रेसच्या राज्यामध्ये शेतकरी शेतात आणि घरात जाऊन फाशी गळफास लावून आत्महत्या करत होता, परंतु आता तर ट्रेंड असं झालेला आहे की कास्तकार हा मंत्रालयात येऊन आत्महत्या करत आहे. याचा अर्थ आहे की कास्तकारांच्या जे संख्या आहे मृत्यूची ते जास्त वाढलेली आहे. त्यावेळेस निवडणुकीच्या दरम्यान कास्तकारांना सांगितलं होतं शेतीच्या मालाला आम्ही तिप्पट दाम देऊ, परंतु तेही दामाचं काम कोणी भाजपाच्या सरकारने केलेलं नाही आहे. युवकांच्या प्रश्नासाठी त्यांनी बोलले होते की 2 करोड लोकांना आम्ही रोजगार देऊ, परंतु महाराष्ट्रातल्या इंडस्ट्रीज बंद झालेल्या आहेत, महाराष्ट्राच्या MIDC फॅक्टऱ्या बंद होत आहेत, लोकांना रोजगार बंद झाल्यामुळे त्यांना त्यांच्या हाताला काम मिळत नाहीये. म्हणण्याचा तात्पर्य आहे की भारतीय जनता पार्टी सरकार साऱ्या क्षेत्रामध्ये अपयशी ठरलेले आहे आणि याचा पितळ उघड करण्यासाठी आम्ही जिल्हा वाईज दौरा लावलेले आहेत आणि कार्यकर्त्याच्या माध्यमातून सर्वसामान्य जनतेचा प्रश्न सोडवणार आहोत. मित्रांनो महाराष्ट्राच्या सरकारने मुख्यमंत्र्यांनी बोलले होते तेही नागपूरचे आहेत, मी नागपूरचे आहेत आणि विदर्भवासियांना बोलले होते की आम्ही विदर्भ राज्य वेगळा करू.
आता जेव्हा ते विरोधात होते तेव्हा विदर्भ राज्याची भाषा बोलत होते, आता ते सत्तेत आहेत विदर्भ राज्याची भाषा बोलत नाही आहेत. आता काँग्रेसवाले विदर्भ राज्याची भाषा बोलत आहेत. म्हणजे काँग्रेस जेव्हा सत्तेवर राहते तर विरोध भाजपाचे लोक म्हणतात विदर्भ राज्य वेगळे करू, भाजपाची जेव्हा सरकार असते तेव्हा काँग्रेसवाले बोलतात की आम्ही विदर्भ राज्य वेगळं करू. परंतु हे चाचा भंते ज्यांची पार्टी आहे हे दोन्ही वेगळं राज्य करणार नाही. म्हणून बहुजन समाज पक्षाची 2021 सरकार आल्यास आम्ही 4 राज्याची निर्मिती करू, विदर्भ राज्य, मराठवाडा राज्य, खानदेश राज्य आणि कोकण राज्य असे 4 राज्य बनवण्याचा काम करत आहोत करणार आहोत. मित्रांनो, हे बाबासाहेबांची संकल्पना होती, देशाच्या विकास जर करायचा असेल तर छोट्या छोट्या राज्याची निर्मिती झाली पाहिजे. म्हणून भैंजी जेव्हा मुख्यमंत्री उत्तर प्रदेशच्या होत्या त्यांनी उत्तर प्रदेशचे 4 राज्य बनवण्याचा काम केलं. आमची नेता भैंजी आहे, भैंजीच्या आदेशानुसार आम्ही काम करत आहोत. म्हणून आमची एक मागणी आहे की महाराष्ट्रामध्ये शाहू फुले बाबासाहेबांची जन्मभूमी आणि कर्मभूमी आहे. परंतु बाबासाहेबांना तर भारतरत्न पुरस्कार काँग्रेसने दिलं नाही, व्हीपी सिंगाच्या राज्यामध्ये दिलं. जेव्हा व्हीपी सिंगाची सरकार बनणार होती त्यावेळेस त्यांना बहुजन समाज पक्षाची आवश्यकता होती. व्हीपी सिंग साहेब कांशी रामजी आणि बहिणीला भेटले आणि सांगितलं तुम्ही आम्हाला समर्थन द्या. तेव्हा बहिणीने बोलल्या की बाबासाहेब आंबेडकरांना तुम्ही भारतरत्न पुरस्कार देणार असेल तरच आम्ही तुम्हाला समर्थन देतो. दुसरा मुद्दे मागणी मांडली होती ओबीसीच्या, तुम्ही आरक्षण लागू करत असाल तेव्हा जनता दलला आमचा समर्थन राहील. आणि व्हीपी सिंगनी दोन्ही गोष्टी बहिणीच्या मान्य केलं आणि बाबासाहेब आंबेडकरांना भारतरत्न देण्यात आलं, ओबीसी समाजाला आरक्षण देण्यात आलं आणि महाराष्ट्रातल्या 2 महापुरुषांना महात्मा ज्योतिबा फुले आणि शाहू महाराज यांना भारतरत्न पुरस्कार द्यावं अशी मागणी भाजपा सरकारला आमची आहे. मित्रांनो, या महापुरुषांना सन्मान महाराष्ट्रात पाहिजे तसं मिळत नाही. पण उत्तर प्रदेशमध्ये जेव्हा बहुजन समाज पक्षाची सरकार होती त्यावेळेस महाराष्ट्रातल्या महापुरुषांना सर्व सन्मान देण्याचं काम बहिणकुमारी मायावतीजींनी केलेलं आहे. एवढं पुढे आहे. शंकर जाधव, आपले शहर, डोंबिवली.